सर्वांना नमस्कार. सध्या भारतच नव्हे तर पूर्ण जग कोरोनाच्या महामारीशी लढत आहे. रोज आपण बातम्या ऐकत असतो, इतके जणांना कोरोनाची लागण झाली, इतके जण मेलेत, इतके कुटुंब स्थलांतरित होतात आहेत, आणि काही घरांमध्ये तर अक्षरशः पूर्ण घरातली माणसं मरतात आहेत, आजारी पडतात आहेत. अशा वेळेला सोशल मीडियावरनं लोकांना वैज्ञानिक माहिती देण्याचं काम शिकलेल्या लोकांनी करायला पाहिजे. सोशल मीडियाचा वापर कोणी करताय याचा अर्थच असा की त्यांना याविषयीची जाणीव आहे. पण तरीसुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये असं लक्षात येत आहे की सोशल मीडियावरती अत्यंत चुकीची माहिती कोरोनाच्या लसीच्या बाबतीत पसरवल्या जाते. ती म्हणजे स्त्रियांची मुलींची मासिक पाळी सुरू असताना त्या दरम्यान आणि मासिक पाळी येण्याच्या आधी 5-6 दिवस आणि नंतर 5-6 दिवस त्यांनी कोरोनाची लस घेऊ नये, त्यांना धोका होऊ शकतो. ही बातमी सपशेल चुकीची आहे, खोटी आहे, अशास्त्रीय, अवैज्ञानिक आहे, याला कुठलाही पुरावा नाही. मासिक पाळी येणं ही स्त्रीच्या जीवनातली ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामध्ये तिच्या शरीरामध्ये जे बदल घडत असतात त्याच्यामुळे ते होतं, पण त्याचा काहीही संबंध तिच्या रोगप्रतिकारशक्तीशी नाही, आणि त्यामुळे ही मासिक पाळी नैसर्गिक असते. आणि म्हणून मासिक पाळीच्या दरम्यान किंवा त्याच्या आधी किंवा नंतर लस घ्यायला काहीच हरकत नाही. उलट लसीचा सध्या तुटवडा आहे आणि त्यामुळे अनेक जण बिचारे घाबरतात आहेत की आम्हाला लस मिळत नाही आहे, परेशान आहेत. आणि आपल्याला लस ज्यांना मिळत असेल आणि ते केवळ या गैरसमजुतीमुळे स्त्रियांनी की मासिक पाळी सुरू आहे म्हणून लस घ्यायची नाही असा मूर्खपणा अजिबात करू नका. सोशल मीडियावरती येणारी प्रत्येक गोष्ट ही खरी असतेच असं नाही आहे, आणि त्यामुळे ही गोष्ट तर सपशेल खोटी आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. अगदी खुल्या दिलाने, खुल्या मनाने, कुठलीही भीती न बाळगता लस घ्या. आणि नक्की लस घ्या, कारण आपण सर्वांनी जर लस घेतली तरच आपण कोरोनाचा प्रतिकार करू शकू. धन्यवाद. नमस्कार.